नमस्कार, तुमचं स्वागत आहे DRV न्यूज मराठीमध्ये। मी गुणवंत दांगट। आज 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करण्यात येणार आहे। मी आज कुर्ल्यातील शीतल तलाव येथे आलेलो आहे आणि मुंबई महानगरपालिकेने कशा प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे, आपण मुंबई महानगरपालिकेचे जे यल वॉर्डचे अधिकारी आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मॅडम, काय सांगाल, कशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे? नमस्कार, मी डॉक्टर वासंती वडजकर, हेल्थ डिपार्टमेंटमधून। इथे काही इमर्जन्सी आली तर ती मॅनेज करण्यासाठी आपण हेल्थ डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट, फायर ब्रिगेड डिपार्टमेंट इथे अपॉइंट करण्यात आलेले आहे। तसेच इथे काही भाविक जेव्हा जमतील त्यांच्यामध्ये काही इमर्जन्सी आली तर त्यांना वाचवण्यासाठी आपण सुरक्षा रक्षकांची पण तैनात केलेले आहेत। तसेच इथे काही इमर्जन्सी आली, आपण मेडिसिन इथे इमर्जन्सी किट पण अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। त्यात वेगवेगळे मेडिसिन्स आहेत, जसे की इमर्जन्सी इंजेक्शन्स आहेत, काही गोळ्या आहेत, किंवा कुणाला काही जखम झाली तर आपण इंजेक्शन TT पण अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे। तसेच इथे मलम वगैरे पण आहे, ते पण अवेलेबल करून देण्यात आलेले आहे। तसेच इथे जनजागृती करण्यासाठी, आपले पावसाळी आजार जे आहेत त्याची जनजागृती करण्यासाठी आपण पोस्टर्स बॅनर्स पण लावलेले आहेत। तर आपण पूर्ण तयारी केलेली की काही इथे अघटित घटना घडू नये यासाठी पण पूर्ण तयारी केलेली आहे। शारदा सतुके, ANM आहे हेल्थ मुंबई महानगरपालिकेमध्ये। तर ह्या भाविकांसाठी आम्ही आरोग्य उपचारासाठी इथे आलेलो आहेत शीतल तलावाजवळ। मेडिकल काय इमर्जन्सी असेल त्यासाठी तुम्ही काही औषध गोळ्या इथे सगळ्या दिसत आहे, इंजेक्शन दिसत आहे, हे कशासाठी आहे? हे काही जणांना काही लागलं तर त्याच्यासाठी आम्ही उपचार करण्यासाठी आम्ही इथे त्यांना ड्रेसिंग करावं, किंवा काही लागलं तर इंजेक्शन वगैरे द्यावं, किंवा से काही साप वगैरे काही चावला असेल तर त्यांना आम्ही इंजेक्शन वगैरे अवेलेबल इथे सगळं आहे, त्याच्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। निश्चितच मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस हे 1.5 दिवसाचं गणपतीचं विसर्जन आहे त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत। नागरिकांनी मुंबई महानगरपालिका असेल, मुंबई आणि मुंबई पोलीस असेल यांना सहकार्य करण्याची गरज आहे। गणेश भक्तांनीही या प्रशासनाचे सगळे अटी आणि नियम असेल त्याच्या अंतर्गतच गणपतीचं विसर्जन करण्याचंही मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन FS पटेलसह मी गुणवंत दांगट, DRV न्यूज मराठी।